नमस्कार सगळ्यांना. रसिका फ्लेवर्सच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत नाचणीचा डोसा. खूप मस्त असा कुरकुरीत असा हा डोसा होतो. जे लोक वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी तर एक वेळचं खूप असं चांगलं जेवण ठरू शकतं. तसेच जे लोक डायबिटीस आहे त्यांच्यासाठी नाचणी तर खूप एक उपयुक्त आहे. तर असा आपण आज हेल्दी ब्रेकफास्ट कसा करायचा ते पाहणार आहोत. आणि जर तुम्ही रसिका फ्लेवरच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारी बेल अकाउंट आहे ते प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी ज्या काही मी अपलोड करेल त्याचे तुम्हाला मेसेज येतील आणि तुम्ही त्या रेसिपी सगळ्यात आधी पाहू शकता. तर आपण आता हा नाचणीचा मस्त कुरकुरीत डोसा कसा करायचा ते पाहायला सुरुवात करूया. इथे मी एका बाउलमध्ये एक कप नाचणी घेतलेली आहे आणि 4 टेबलस्पून जो 1/4 कप तांदूळ घेतलेला आहे. मी ते इडलीचा तांदूळ वापरला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ वापरलात तरी चालेल. 1/4 कप म्हणजे 4 टेबलस्पून मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे. 1 चमचा मी यामध्ये मेथीचे दाणे घातलेले आहे आणि हे मी आता 2 वेळा व्यवस्थित सगळं धुवून घेते. आपण असे बरेच डोशाचे रेसिपीज रसिका फ्लेवर्सवरती अपलोड केलेले आहेत, त्याही तुम्ही पहा. आणि आता हे 2 वेळा धुवून झाल्यानंतर मी कोमट पाणी ह्यामध्ये घालून हे 5 ते 7 तास किंवा तुम्ही रात्रभर भिजत घातलं तरी चालेल. मी हे रात्रभर भिजत घातलं होतं तर हे सगळं छान व्यवस्थित भिजलेलं आहे आपला आता सगळं नाचणी आणि डाळ. आता ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून घेते. पूर्ण व्हिडिओ पहा. बॅटर बनवताना काही असे इन्ग्रेडियंट्स मी ह्यामध्ये घातले की त्यामुळे आपला डोसा छान होईल. 2 इंच मी तर आलं घातलेलं आहे. 5 ते 7 मी इथं पुदिन्याची पानं घातलेली आहेत. तुमच्याकडे असेल तेवढं घाला, नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप छान चव येते. 4 मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. आणि आपण जे भिजवलेलं पाणी होतं तेच मी यामध्ये थोडं पाणी घालून आता याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे. खूप हेल्दी डोसा आहे, मुलांनाही खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि आता हे छान डोसा कन्सिस्टन्सी मध्ये व्यवस्थित मी बॅटर ही तयार करून घेतलेला आहे. आता एक तवा गरम करून तो छान पुसून घ्यायचा आहे तेल टाकून आणि त्याच्यावरती छान असा हा डोसा आपण स्प्रेड करून घेतोय सगळा. मी इथं 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचंही साईडनी त्याचा वापर करू शकता. काही फर्मेंट करायची गरज नाहीये किंवा वाटून झाकून ठेवायची 5-7 तास गरज नाहीये. असा पटकन हा नाचणीचा डोसा होतो. अगदी 5 ते 7 तासात सुद्धा छान असा आपण ब्रेकफास्ट कधीही करू शकतो. तर करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला. आणि आणखीन तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला नक्की सांगा, आपण त्याही रेसिपीज करूयात. तर आता पुढच्या रेसिपीला आपण पुन्हा भेटूयात, पण त्याआधी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे छान अशा अनेक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुढच्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. धन्यवाद.